गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वतीने माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा आणि शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम नुकतेच पार पडले. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शालिक माऊलीकर, गोंडपिपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भास्कर कुंदावार, विजय तेलकापल्लीवार, दिलीप गुरडुले, केंद्रप्रमुख पत्रू डोके, दिलीप वासेकर, रामदास मुहुर्ले आदींची उपस्थिती होती. शाळेत शिकलेल्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांसह समाजकार्यात योगदानाबद्दल ज्येष्ठ नागरिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. करंजी शाळेत शिक्षण घेतल्यानंतर विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेच्या योगदानाचे आभार मानले. अत्यंत भावनिक या सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना विद्यार्थ्यांना दाटून आले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी तुकेश मानोडे, अशोक चिचघरे, सारनाथ बक्षी, समीर निमगडे, धनराज निमगडे, वैभव निमगडे आदी पाहुण्यांनी उद्घाटन पार पडले. बालकलाकारांच्या कलाविष्काराने गावकरी प्रसन्न झाले. विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांच्या सामूहिक नृत्याने समारोप झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कमिटी, तंटामुक्त समिती आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले.